एक बाजूला बाजूला वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती. त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे, वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. तसं नमस्कार करण्यात महाराष्ट्राचा एक वेगळी ओळख. 100% आत्ताच्या राजकारणामध्ये या अनेक गोष्टी होतात, अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात, पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे. आजकाल जे एक व्हिंडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे, या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी.